नमस्कार मंडळी, एकनाथ म्युझिक मेलोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, आज खूप सुंदर आणि खूप भावपूर्ण असा अभंग आपण घेणार आहोत, तो म्हणजे सांगड बांधारे भक्तीची. तर खूप सुंदर अशी चाल आहे आणि आपण हार्मोनियम नोटेशनवरती तो घेणार आहोत. आधी अभंग मी सादर करतो, नंतर त्याचा पूर्णपणे हार्मोनियमवरती कसा वाजवायचा आणि कसा गायचा याचा आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि घर बसल्या शिका. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सांगड बांधारे बांधारे सांगड बांधार, सांगड बांधारे बांधारे सांगड बांधार, सांगड बांधारे सांगड बांधार. रघुनाथ नामाची नारायण नामाची सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची. संसार सागर, संसार सागर, संसार सागर भरला जातो पूर, भरला जातो पूर, भरला जातो पूर. सांगड बांधारे बांधारे सांगड बांधार, सांगड बांधारे सांगड बांधार. रघुनाथ नामाची नारायण नामाची सांगड बांधारे भक्तीचे, सांगड बांधारे भक्तीचे, सांगड बांधारे भक्तीचे. लाटा भुसळती विषयांच्या, लाटा भुसळती विषयांच्या, लाटा भुसळती विषयांच्या, उसळती विषयांच्या, लाटा उसळती विषयांच्या. अनेक प्रपंचाच्या, अनेक प्रपंचाच्या सांगड बांधारे बांधारे सांगड बांधार, सांगड बांधारे रघुनाथ नामाची नारायण नामाची सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीचे.
संस्कृति भवरा, संस्कृति भवरा, संस्कृति भवरा, फिरत से गर गरा, फिरत से गर गरा, गर गरा, फिरत से गर गरा, गर गरा, फिरत से गर गरा, गर गरा, संस्कृति भवरा, संस्कृति भवरा, संस्कृति भवरा, फिरत से गर गरा, सांगड़े बांधा रे, बांधा रे, सांगड़े बांधा, नारायण नामाची, रघुनाथ नामाची, सांगड़े बांधा रे भक्तीची, सांगड़े बांधा रे भक्तीची, सांगड़े बांधा रे भक्तीची, नर हरि बोधला, नर हरि बोधला, हरि नाम रंगला, हरि नाम रंगला, सांगड़ बांधा रे, बांधा रे, सांगड़ बांधा, रघुनाथ नामाची, नारायण नामाची, सांगड़ बांधा रे भक्तीची, सांगड़ बांधा रे भक्तीची, सांगड़ बांधा रे भक्तीची, सांगड़ बांधा रे। ओके, चला तर मंडळी, आता खूप सुंदर अशा अभंगाचं, जो आत्ता तुम्ही अभंग ऐकला तर खूप सुंदर असा अभंग आहे आणि चाल पण खूप सुंदर आहे। तर आपण आता नोटेशन पाहूया। तर आपण या अभंगासाठी स्वर निवडला आहे काळी एकचा, ताल भजनी ठेका, आणि या अभंगाचा राग आहे मांड। मांड आणि दोन्ही हमीर आणि मांड या दोन्ही रागांचा याच्यामध्ये प्रयोग होतो। तर सुरुवातीला आपण मांड या रागाचा अभ्यास करूया। आता या रागाचा आरोह आणि अवरोह पाहूया। तर याचा आरोह पहा, सा ग रे म ग प म ध प नि ध सा, या पद्धतीने याचं चलन आहे। सा ग रे म ग प म ध प नि ध सा, सा ध नि प ध म प ग म सा। तर याचा आपण आता आरोह आणि अवरोह पाहिला आहे। तर आता आपण अभंगाची पहिली ओळ पाहूया, पहिलं चरण पाहूया। सांगडे बांधा रे, बांधा रे, आता इथं प प प ध सा 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 सा, ह्यालाच सांगडे बांधा रे, बांधा रे। आता पुढे सांगडे बांधा रे रिपीट, सांगण बांधा, आता इथं सांगण बांधा, इथं रे ग ग सा सा, परत पा, सांगण बांधा रे, बांधा रे, सांगण बांधा, आता प प प ध सा 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 सा, रे ग ग सा सा सा। ओके, सांगण बांधा रे, बांधा रे, सांगण बांधा, हे पूर्ण सोबत घेतल्यानंतर असं सुंदर वाटेल।
आता पुढे हे दोनदा रिपीट करायचं, आपल्या पद्धतीने आपण व्हरायटी देऊ शकतो. म्हणजे असं हे पा, सांगड बांधा रे बांधा रे सांगड बांधा सांगड बांधा, म्हणजे परे सा सा, असं तुमच्या पद्धतीने जे चांगलं वाटेल अशी व्हरायटी देऊ शकता. सांगड बांधा सांगड बांधा. ओके, आता पुढे रघुनाथ नामाचे ते पा. रघुनाथ नामाची, आता इथं निनी, आता इथं रघुना निनी निसा रघुनाथ नामाची निनी निसाध पम पध ध. ओके, रघुनाथ नामाची, आता चीचा आकार घ्यायचा त्याला, निध पध निसा असं आलं पाहिजे. रघुनाथ नामाची असं फास्ट घ्यायचं. पुढे रघुनाथ नामाचे नारायण नामाय, आता इथं नारायण नामाची तसंच इथपर्यंत घ्यायचं, इथून पुढे चेंज होत आहे पहा. नारायण हला निसाधद नारायण निनी साधध नारायण नामाची पम, आदित पमध नामाची, चिलाचा आकार करायचा. नारायण नामाची निनी साधध मपध पनिध पमग असं घ्या. ओके, नारायण नामाची पुन्हा रिपीट. सांगड बांधा रे भक्तीची, आता इथं वेगळं होत. ग म ध प ग रे सा सा ग म सांगड, हे पा, सांगड बांधा रे ग म ध प ग रे सा सांगड बांधा रे भक्तीची सा ग म. ओके, भक्तीची सांगड बांधा रे भक्तीची, आता पुढे हे दोनदा म्हणून नंतर सांगड बांधा रे हे वेगळं करायचं परत व्हरायटी म्हणून. हे पा, सांगड बांधा रे भक्तीची, वरती सोडून द्यायचं. सांगड बांधा रे भक्तीची, हे पा. गम गम म ध धनी सा गरे ग सा सा सांगड बांधा रे भक्तीची. तर इथपर्यंत समजलं असेल अशी मी आशा करतो. आता आपण पुढचा अंतर पाहूया. संसार सागर भरला जातो पूर, ते पा. संसार सागर गमधध संसार सागर निनिसा संसार सागर, आता रला साकार करायचा. सागर निरे सा निध प मग असं. संसार सागर असं त्याचा आकार येईल. तो फास्ट घेतल्या खूप सुंदर वाटतं. हे पा, संसार सागर संसार सागर, नंतर इथं सावरती सोडून द्यायचं. संसार सागर, आता पुढे भरला जातो पूर. आता भरलाला तुम्ही ध पासून सुरू करा किंवा प पासून, शक्यतो ध पासून. मी ऑब्लिक प आणि ध दिलंय, शक्यतो ध पासून सुरू करा, चांगलं वाटेल. पा, भरला जातो पूर धनी सागरे निध पसासा, भरला
भरला जातो पूर धनी सागरे निध पसासा आणि पुन्हा रिपीट करायचं सांगड बांधारे बांधारे सांगड बांधा रघुनाथ नामाची नारायण नामाची ची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची. आता यानंतर राग आपला चेंज होतो, तो येतो हमीर राग. आता हमीरचा आपण थोडक्यात हमीरची माहिती घेऊया, त्याचा आरोह आणि अवरोह पहा. सारे सा गम धनी सा दैवत अति आंदोलित असते या रागामध्ये. सा गम धनी सा सानी धप मप धप गम रे सा हे पाहि का बोटाने. सारे सा गम धनी सा सानी धप मप धप गम रे सा. आता इथं पहा. लाटा उसळती विषयांच्या पम पनी धद मप गम ध. ओके. लाटा उसळती विषयांच्या. आता पुढे अनेक प्रपंचाच्या पहिल्यासारखंच. अनेक प्रपंचाच्या भरला जातो पूर त्याप्रमाणे. अनेक प्रपंचाच्या सांगड बांधारे बांधारे सांगड बांधा. पुन्हा रिपीट करायचं. तर पुढे आता पुढे प्रपंच भोवरा फिरत असे घर घरा, ते सेम टू सेम संसार सागर त्याप्रमाणे आपण घ्यायचे पहा. प्रपंच भोवरा प्रपंच भोवरा सांगड बांधारे बांधारे. पुन्हा रिपीट. आता याच्यानंतर नरहरी बोधला देव, ते सेम टू सेम असंच. नरहरी बोधला नरहरी बोधला नरहरी बोधला हरी नाम रंगला हरी नाम रंगला सांगड बांधारे बांधारे सांगड बांधा. तर हे पूर्ण रिपीट करायचं. तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. नोटेशन लिहून दिलेलं आहे, ते पण व्यवस्थित समजून घ्या आणि व्हिडिओ पाहून व्यवस्थित बसवा. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुमच्या मनातील अभंग गवळणी चित्रपट गीतं भावगीतं असतील तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद.